नागपुर शहर कांग्रेस कमेटी द्वारा आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में विकास ठाकरे ने भारतीय जनता पार्टी पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि पिछले 15 वर्षों से नागपुर शहर को वो विकास नहीं मिला है जिसका वो हकदार है और मिहान का काम अभी भी अधर में है। शहर में बगीचों को हथियाने का काम भी चल रहा है। निकट भविष्य में नाग नदी के जल पर्यटन के मुद्दे और इसकी विश्वसनीयता की जाँच करनी होगी। महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी कशा प्रमाणात दिल्या याचं सर्टिफिकेट भारतीय जनता पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते मंचावरून द्यायला लागलेले आहेत। माझं पेपरचं कार्यक्रम आहे महापालिकेचं का उत्तम आता बक्षीसही द्या। हे भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांचं वक्तव्य आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो जनतेने जे बक्षीस दिलेलं आहे महानगरपालिकेचे महापौर असलेले संदीपजी जोशी यांना पराभूत करून जनतेने अभिजित वंजारी यांना निवडून देऊन हे बक्षीस दिलंय महानगरपालिकेच्या कामाचं। आपण समजू शकता की जनता किती जागरूक आहे। आपण महानगरपालिकेच्या कामावर जनतेला पुन्हा बक्षिसी मागायला जात आहो, परंतु मागचे 4-6 महिन्यातला आपण कार्यकाळ विसरलो की महानगरपालिकेचे सर्व सर्व असलेल्यांना नागपुरातल्या पदवीधरांनी नकारलं आहे आणि अभिजित वंजारींना निवडून दिलं आहे। तर हे फेल्युअर या भारतीय जनता पार्टीच्या 15 वर्षातल्या महानगरपालिकेच्या सरकारचं आहे। गेली 5 वर्ष राज्यात सत्ता होती, केंद्रात सत्ता आहे, नागपूर शहराचा विकास वावा त्या पद्धतीने झालेला नाही असं आमचं म्हणणं आहे। जे पहिले करायचं होतं त्याला सोडून दिला। या शहरातला बेरोजगार बेरोजगारच आहे, मिहानमध्ये कुठलाही उद्योगधंदा आलेला नाही आहे। 5 वर्षामध्ये मिहान डेव्हलप झाला असता, लोकांना रोजगार मिळाला असता, यांचं वचन होतं की आम्ही लाखो लोकांना रोजगार देऊ, वर्षाकाठी 50,000 रोजगार देऊ, कुठेच रोजगार मिळाला नाही। दुसरं, ज्या या शहरातील जनतेच्या बगीचे असेल गार्डन असेल ते हळपण्याचंच काम होत आहे। ज्या शहरातील इमारती आहे ज्याचा इतिहास आहे, मी उदाहरणार्थ सांगा आंबेडकर स्मारक जे आंबाझरी बगीच्यामध्ये 1950 दशकातलं होतं, त्याच्यासाठी करोडो रुपये खर्च झाले महानगरपालिकेचे। हा 17 एकरचा बगीचा आपण कोणालाही शहरातल्या जनतेला न विचारता राज्य शासनाला परत केला, हा नागपूर शहरातल्या लोकांचा सन्मान आहे। नमस्कार मित्रांनो, जसं आता आदरणीय विकास भाऊ सांगितलंय, खर तर काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी नागपूर शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा ही अशी राहिलेली आहे। आपण बघतोय की मागच्या 7 वर्षामध्ये आणि त्याआधी आता 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि एकूण मोठमोठ्या विकास कामाचे दावे या नागपूर शहरामध्ये नेहमी करण्यात येतात आणि एक मोठं विजन आहे अशा प्रकारचं लोकांना भास करून देण्याचा सतत प्रयत्न असतो। काँग्रेस पक्ष काही विकासाच्या विरोधात नाही, पण खर तर विकासाची परिभाषा काय आहे? कुठलंही विकास काम करत असताना त्या विकास कामाची व्हायबिलिटी आहे का, फायनान्शियल व्हायबिलिटी आहे का, फिजिबिलिटी आहे का, त्याची खरंच गरज आहे का, त्याचं फायनान्शियल क्लोजर होऊ शकतं का, इंटरेस्टेड पार्टीज ते काम घेऊन जाणू शकतात का, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केल्यानंतरच कुठलाही प्रकल्प महानगरपालिकेने या शहरामध्ये करावा। पण आपण जर या मागच्या 7 वर्षाचा नागपूर शहराचा इतिहास बघितला तर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी कल्पना आली आणि मला हे फार चांगलं वाटतं आणि म्हणून हे महानगरपालिकेने करावं, मग त्याची व्हायबिलिटी आहे का, ते खरंच सक्सेसफुल होईल का,
याचा प्री फिजिबिलिटीचा अभ्यास न करता आपल्या नागपूर शहरामध्ये असे प्रकल्प झाले त्याचा पुढे जाऊन ते प्रकल्प आपल्याला रद्द करावे लागले, त्याचा आपला वेळेचं नुकसान झालं, फायनान्शियल लॉस झाला, शेवटी हा पैसा कोणाचा आहे? जनतेचा पैसा आहे. तर असे काही उदाहरणं मी आपल्या समोर इथे प्रस्तुत करतो. सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की आदरणीय गडकरी साहेबांनी या नागपूर शहरामध्ये स्कॅनिया बस इंट्रोड्यूस केली. त्यांनी म्हटलं की ही बायोफ्युलवर चालणारी बस आहे आणि याने प्रदूषण मुक्त नागपूर असं होईल, याचा फार त्यांनी गाजावाजा केला. पार्लमेंटमध्ये सुद्धा त्यांनी ही गोष्ट ठेवली की नागपुरात आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बायोफ्युलवर चालणार आणि ती बायोफ्युल काय आहे? एथेनॉल. एथेनॉल कुठनं येणार होतं? त्यांच्या कंपनीमधून येणार होतं, पण त्यालाही आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, काय हरकत नाही, तुम्ही तुमच्या कंपनीमधनं ते सप्लाय करा. आमचा प्रश्न असा आहे की ती स्थानीय कंपनी नागपूर सोडून चालली का? आपण तर एवढा गाजावाजा केला होता. त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्थानियाला सांगितलं की तुम्ही या बसेस डेप्रिशिएटेड व्हॅल्यूवरती एक रिपोर्ट आहे त्या इनोरोडला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी मंजूर करून आणला 265 कोटी रुपयामध्ये. 45 किलोमीटरचा हा फेरा पूर्ण नागपूर शहराला एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी तो इनर रिंग रोडची व्यवस्था आहे. परंतु याचं जेव्हा क्वालिटी इन्स्पेक्शन झालं तेव्हा याच्यामध्ये एवढ्या प्रकारच्या कंप्लेंट्स त्या कामामध्ये आहेत. अजूनही आपण पाहू शकतो की दिघोळी पासून ते पूर्व नागपूरला जोडणारा पार्टीकडे जाणारा जो इनर रोड रिंग रोड आहे त्याच्यामध्ये एवढ्या त्या गॅप्स पडलेल्या आहेत, एवढे खड्डे पडलेले आहेत, तर त्याच्यावरून त्याची क्वालिटी लक्षात येते. सीएसआर जी आहेत, रोड रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे आपली सेंटरची, त्यांनी सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारचं सिमेंटचं कमी दर्जाचं काम करणाऱ्या कंपनीला तिथल्या मुंबई महानगरपालिकेने डिस्क्वालिफाय केलं, ब्लॅकलिस्टेड केलं. त्याच पद्धतीनं इव्हन आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुधाकर कोळे यांनी सुद्धा त्या रस्त्याचं काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, अशा प्रकारचे आरोप केला. त्या अत्यंत सिरियस मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने लोकांना अपेक्षा होती की या रिंग रोडचं सिमेंटीकरण केल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रॅफिक किंवा लोकांना सोय होईल तशी काही झाली नाही, म्हणून या बाबतीत सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि मोठा घोटाळा त्या ठेकेदाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे त्याची चौकशी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.